वाजा झालेल्या आता बैठकीत. 100% आता हा विषय हा राज्य लेवलचा विषय आपण सगळ्यांनी त्या दिवशी कालच्या बैठकीमध्ये मी त्या बैठकीला नव्हतो परंतु सर्वच मंत्री महोदयांनी सांगितलं की जिथं आमचा रेट किंवा जिथं ऍक्टिव्ह पेशंट कमी कोरोनाचे पेशंट कमी किंवा आता शहरामध्ये आता आपण पाहतो की ग्रामीण मध्ये ज्यादा आहेत आणि शहरामध्ये कमी जिथं कमी तिथं तुम्ही त्या थोडा शिथिलता द्या असं सर्वांनीच काल मंत्रिमंडळाचं मांडलेलं आहे. या बाबतीत 2-3 दिवसामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. तुम्हाला अपेक्षित काय मामा नेमकं? नाही आम्ही तर म्हणतो की थोडं जिथं आता रेट आता शहराचा विचार जर केला तर खरं थोडं त्या बाबतीत तेवढी शिथिलता आणावी ही आपण शेवटी आता विनंती करणंच आपण किंवा आपल्या सूचना करणंच आपलं काम आहे. आपण ते विनंती करूया त्यामुळे हा विषय काय दिसला सोलापूर शहराचा विषय ना हा विषय संपूर्ण राज्याचा आहे परंतु नक्की त्या बाबतीत थोडं कुठंतरी कारण की आपण पाहतो की सोलापूर शहराचा जर विषय घेतला तर आपले आपले बीडी कामगार असतील आपले आपले कुठले आपले हे जे बीडी कामगार आपले इतर आपण पाहिलं यंत्रमाग कामगार असतील बीडी काम खरंच त्यामुळे आपली त्यांची परिस्थिती किंवा हे जर विचार केला तर आपली थोडं शिथिलता आणावी अशी आपण विनंती करणार आहोत. या उपर निर्णय हे शासन स्तराव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार आहे. खासगी हॉस्पिटल जे आहेत सुट्टी ज्याचं जळतं त्यालाच कळतं खरं आहे त्यांची गेले किती दिवस त्यांच्या सुट्टी घेतली त्यांचे कामगार आहे त्यांचा स्टाफ आहे त्यांचं बाकीचं हे आहे आणि साहजिक आहे ना इतके दिवस ते थांबल्यावर त्यांची पण सुट्टी त्यांचा संशयितांचा अंत संपलेला आहे परंतु या बाबतीत शासनाचाच निर्णय त्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा आणि निर्णय शासनाच्या बाबतीत नक्की जिथं कमी मी म्हणणार नाही की जिथं कोरोनाचे पेशंट ज्यादा तिथं निर्णय घ्यावा पण जिथं कमी तर सोलापूर शहराचा विचार घेतला तर नक्की जर पेशंट कमी त्या बाबतीत शासनाच्या बाबतीत आम्ही शासनाच्या कानावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही आणि आरोग्यमंत्र्यांच्या गोष्टी कानावर करून या बाबतीत तो योग्य निर्णय घेतली.